गडचिरोली जिल्ह्यातील रस्त्याचा प्रश्न सोडवताना सर्वाधिक खोळा घालणारा वन विभाग सांगलीतील शुक्राचार्य असून त्यांना घेराव घातला पाहिजे असा टोला केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी लावला. ते गडचिरोली चिमूर लोकसभेचे महायुतीचे उमेदवार अशोक नेते यांच्या प्रचारासाठी देसाईगंज येथे आयोजित सभेत बोलत होते. महाराष्ट्र सरकारमधील मंत्री आदरणीय धर्मराव बाबा, आपल्या सगळ्यांचे लोकप्रिय उमेदवार अशोकराव नेते, आमदार कृष्णाजी गजबे, जिल्ह्याचे अध्यक्ष प्रशांतजी वागरे, सहकार क्षेत्रात ज्यांनी अतिशय उत्तम कार्य केलेलं आहे असे अरविंदजी सावकार पोरेटीवार, किसनराव नागदिवे, हेमंत जंबेवार, प्रकाशजी पोरेटीवार उपस्थित सर्व मान्यवर अतिथिगण आणि उपस्थित सर्व माझ्या बांधवांना आणि बहिणींना, बऱ्याच दिवसानंतर गडचिरोलीमध्ये येण्याची संधी मिळाली. गडचिरोली जिल्हा हा निसर्गरम्य जिल्हा आहे. इथलं जे फॉरेस्ट आहे, जंगल आहे, हे खऱ्या अर्थाने संपूर्ण देशामध्ये अभिनव असं जंगल आहे. या जिल्ह्यामध्ये मुबलक पाणी आहे, नद्या भरभरून वाहतात, या जिल्ह्यामध्ये खनिज संपत्ती आहे. आता या जिल्ह्यामध्ये एअरपोर्ट, मेडिकल कॉलेज आणि विशेषतः इंडस्ट्रीचा विकास होतो आहे, त्यामुळे नक्कीच हा जिल्हा येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्रातील प्रगतिशील, समृद्ध आणि संपन्न जिल्ह्यामध्ये आल्याशिवाय राहणार नाही असा मला विश्वास आहे. आपल्या विकासाकरता तीन गोष्टी आवश्यक आहे. एक तर उद्योग आले पाहिजे. उद्योग आल्याशिवाय आपल्या तरुण मुलांना रोजगार मिळत नाही. पण उद्योग जर आणायचे असतील तर उद्योगपती त्याच ठिकाणी जातात की ज्या ठिकाणी पाणी आहे, वीज आहे, दळणवळणाची साधनं आहे, म्हणजे रस्ते आहे, आणि जिथे टेलिकम्युनिकेशनची व्यवस्था आहे. पण दुर्भाग्य असं आहे की फॉरेस्ट असल्यामुळे रस्ते तयार करण्याकरता, रेल्वे निर्माण करण्याकरता खूप अडचणी आल्या. परंतु आज आपल्यासमोर येत असताना मला अतिशय आनंद आहे की आपले खासदार अशोक नेते यांच्या सातत्याने आणि प्रयत्नांमुळे गडचिरोली जिल्ह्यातले रस्त्यांचे आणि रेल्वेचे प्रश्न जवळपास पूर्ण सुटलेले आहे, याचं मला अतिशय समाधान आहे. मी अशोकला याकरता मनापासून विशेष रूपाने शुभेच्छा देतो. गडचिरोली जिल्ह्याच्या विकासामध्ये माझी पण कमिटमेंट आहे. आपल्या सगळ्यांना माहिती असेल की लक्ष्मणराव मानकर जे आपले भंडाऱ्याचे खासदार होते, त्यांच्या निधनानंतर 23 वर्षापूर्वी स्वर्गीय लक्ष्मणराव मानकर ट्रस्ट निर्मिती आम्ही केली आणि त्या माध्यमातून आज विदर्भातल्या आदिवासी भागामध्ये जवळपास 1800 शाळा आम्ही चालवतो. त्यातल्या बहुसंख्य शाळा गडचिरोली जिल्ह्यामध्ये आहे. सिरोंचा, एटापल्ली, अहेरी या सगळ्या भागामध्ये आहे. जवळपास 1800 शिक्षक आहेत आणि हे सगळेजण या ठिकाणी आपल्या 18,000 आदिवासी मुलांना उत्तम शिक्षण देण्याचा प्रयत्न करत आहे. मी जेव्हा विद्यार्थी होतो तेव्हा आम्हाला नेहमी एक गीत शिकवलं होतं, चलो जलाए दीप वहा जहां अभी भी अंधेर आहे. गडचिरोली जिल्ह्यामध्ये भूकमरी, दारिद्र्य, गरिबी, बेरोजगारी ही सगळी आपली फार मोठ्या प्रमाणात समस्या आहे. पण ही गरिबी कशी दूर होईल, बेरोजगारांना रोजगार कसा मिळेल, शिक्षणाचा प्रसार जास्तीत जास्त कसा होईल, सगळ्या गोरगरीब जनतेला रोटी, कपडा आणि मकान कसं मिळेल आणि आपल्या सगळ्यांचं जीवन सुखी, समृद्ध आणि संपन्न कसं होईल, हाच ध्यास भारतीय जनता पार्टीने सतत आपल्या मनामध्ये ठेवला आहे.